नमस्कार मंडळी, तर आज बघूया आपण झटपट तुरडाळीचं वरण कसं करायचं। वरण करण्यासाठी आपण इथे एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। तर वळूया आपल्या रेसिपीकडे। तर एका बॉलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये ही एक वाटी डाळ टाकायची आहे आणि तिला चोळून चोळून धुवून घ्यायची आहे, म्हणजे तिला काही पावडर लागलेली असेल तर ती निघून जाईल। बघू शकता अशी चोळून चोळून धुवून घ्यायची आहे। आता हे पाणी काढून टाकू। तर डाळ स्वच्छ दोनदा धुवून घेतलेली आहे। आता आपण फोडणीकडे वळूया। तर गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये आपण तेल घालून घेऊया। एक चमचा होईल इतकं तेल घालत आहे। तेल तापल्यानंतर त्यामध्ये एक चमचा राई घालायची आहे। राई तडतडायला लागली की त्यामध्ये दीड चमचा जिरं घालायचं आहे, तीन ते चार दाणे मेथी। जिरं छान असं फुललेलं आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा हिंग घालत, दोन बारीक मिरच्या चिरून घातले आहेत, कढीपत्त्याची पानं आवडीनुसार घाला। गॅस आता मंदाच्यावर केला आहे। आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे। चार पाकळ्या लसणाच्या घेतल्यात आणि अर्धा इंच आलं होईल इतकं ठेचून घेतलेलं आहे, ते सुद्धा या फोडणीत घालायचं आहे। आलं आणि लसूण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। लसणाला चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतायचं आहे। फोडणी बिलकुल करपून द्यायची नाही म्हणून मी गॅस मंदाच्यावर केलेला आहे। आलं लसणाला गुलाबी रंग आलेला आहे। आता आपण यामध्ये हळद घालून घेऊया। तर इथे मी अर्धा चमचा हळद घालत आहे। हळद घातल्यानंतर तिचं कच्चेपणा जाईपर्यंत तिला परतून घ्यायची आहे। 10-15 सेकंदामध्ये ती परतून होते कारण फोडणी गरम आहे। लगेच त्यामध्ये आपल्याला चिरलेला एक टॅमॅटो घालायचा आहे। टॅमॅटो फोडणी घालायचा आहे म्हणजे वरणाला कलर खूप छान येतो। टॅमॅटो घातल्यानंतर त्यामध्ये कोकमाचे 3-4 टाप घालायचे आहे। आपण एक वाटी तुरडाळ घेतलेली आहे। टॅमॅटो परतून घ्यायचा आहे। टॅमॅटो मऊ झालेला आहे। आता आपण त्यामध्ये धुतलेली तुरडाळ घालायची आहे। पाणी ऍड करायचं आहे। तुम्हाला जितकं वरण पातळ हवंय तितकं तुम्ही पाणी घालायचं। चवीपुरतं मी अर्धा चमचा होईल इतकं गूळ, गूळ आवडत नसेल नाही घातलं तरी सुद्धा चालेल, पण गूळ घातल्याने कोकम आणि गुळाची जी चव आहे त्यामुळे वरण खूप छान लागतं। व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। आता वरण ढवळल्यानंतर कुकरला झाकण लावायचं आहे। कुकरला झाकण लावून घेतलेलं आहे। आता चांगल्या 3 ते 4 शिट्ट्या काढायच्या आहेत ज्या शिट्ट्याने तुरडाळ चांगली फुटेल। तुमच्या कुकरला जितक्या शिट्ट्या घेऊन तुरडाळ फुटते तितक्या शिट्ट्या कुकरला काढायच्या आहेत। मी इथे 3 शिट्ट्या काढणार आहे। 3 शिट्ट्या घेऊन झालेल्या आहेत। वाफ सुद्धा निघलेली आहे। कुकर थंड झालेला आहे। आता आपण झाकण काढून बघूया। हे बघा पूर्ण शिजलेली आहे। थोडस 2 मिनिट वरण चांगलं घोटून घ्यायचं आहे म्हणजे डाळ मस्त मिक्स होऊन जाईल। हे बघा मस्त मिक्स झालेली आहे। त्यामध्ये आपण थोडस ओलं खोबरं घालूया। बारीक कट केलेली कोथिंबीर, मिक्स करूया आणि गॅसवर 1/2 मिनिट भर ठेवूया। आता जर तुम्हाला वाटत असेल आपलं वरण खूप घट्ट झालंय तर तुम्ही ह्यामध्ये पाणी ऍड करून एक उकळी काढू शकता, पण आम्हाला घट्ट वरणच आवडतं त्यामुळे वरण रेडी झालेलं आहे। एक छोटी वरणाला खूप छान कलर आलेला आहे। 1/2 मिनिट पर वरण चांगलं उकळलं आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। डाळ मस्त शिजलेली आहे। तुम्ही जेवढं पाणी ॲड कराल तेवढं तुम्ही त्यामध्ये मीठ घाला म्हणजे वरणाची चव व्यवस्थित राहील। आता तुम्हाला इथे तूप आवडत असेल तर तुम्ही यावर वरून तूप घालू शकता। वरणास देखील डायरेक्टली तूप घातलं तरीसुद्धा चालेल, किंवा जर तुम्ही जेवताना त्यावर भातावर जेव्हा वरण वाढता तेव्हा त्यावर तुपाची धार सोडली तरीसुद्धा चालेल। तर अशा प्रकारे मंडळी
झटपट असं वरण तयार झालेलं आहे। तर अशी रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका, आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।